सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षण अधिकारी किरण लोहार हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेत पंचवीस हजार रुपयांची लाच, लाच स्वीकारताना शिक्षण अधिकारी किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलंय प्रकरणी सोलापूर सत्र न्यायालयानं किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांच्या कोल्हापूरमधल्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पाच तास झाडाझडती करण्यात आली स्थावर मालमत्तेचा अहवाल आज विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे हे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना एसीबी न आता अटक केलीये शिक्षण व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार कसा फोफावलाय याचा विश्लेषण करणारा या संदर्भात शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना काय वाटतं हे जाणून घेणारा हा रिपोर्ट खरोखरच शिक्षण खाता म्हणजे जसं आपण भारताचा भविष्य शिक्षकांच्या हातात देतो तसंच त्या शिक्षक किरण लोहारबद्दल मला हा किरण लोहार याच्या संदर्भात काल जी कारवाई झाली खरोखरच ही यापूर्वीच कारवाई होणं अपेक्षित होतं आणि या संदर्भात राज्याचे उपसंचालक असतील राज्यातील महत्वाचे जे अधिकारी सचिव पदाचे असतील किंवा आपले दिलीप स्वामी सीओ असतील यांच्याकडे सुद्धा अनेक साहेब तक्रारी होत्या अशा तक्रारीकडे कानाडोळा केला गेलं जाणून बुजून दुर्लक्ष केलं गेलं हे हे दुर्लक्ष का झाला यांची सुद्धा हात त्यात सामील आहेत का याची सुद्धा आता तपासणी होणं गरजेचे खरं जी गोष्ट झाली सापडला सा, तर चोर आणि जे सापडत नाहीत ते साधू अशा पद्धतीचं जर कामकाज होत असेल तर प्रत्येक का... okay. का चुकीचं काम करणाऱ्याला ज्या त्या सिस्टीमने पकडण्याचं काम केलं पाहिजे आणि okay. लोकांनी सुद्धा अशा पद्धतीचं पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे जर चुकीचं काही घडत असेल तर किरण लोहार हे असे काय व्यक्तिमत्व होतं की ते पंचवीस हजार रुपयाची लाच घेतात थेट पकडले गेले हा तर निवड निर्ढावले पण आहे ना शंभर टक्के हा निर्ढावले पण आहे आणि त्यांना याचं असं वाटलं नसेल की असं आपल्याबाबत होऊ शकेल त्यांनी म्हणजे तसे बघितले तर अधिकाराच्या बाबतीत पंचवीस हजार रक्कम खूप छोटी आहे लाखोचे व्यवहार होतात पण ते एवढे निर्धारलेले होते की त्यांना पंचवीस हजार घेताना सुद्धा काय वाटलं नसावं या कार्यालयामधील सर्व सिस्टम बदलायला पाहिजे शिक्षक जे आहे शिक्षकांना तीन महिने तीन वर्षामध्ये त्यांची बदली कंपल्सरी आहे परंतु इथं काम करणाऱ्या लोकांना ते नियम नाही आहे आता काही लोक पाच सहा वर्ष झालं त्या कार्यालयामध्येच आहेत आता एक मी चौकशी लावलेली आहे त्यावेळेला शासनाने आदेश काढलेला आहे की बाबा तुम्ही जे आहे कोरोना काळामध्ये बंदी आहे तर शिक्षक बंदी असताना काही प्रशासनाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे त्याची चौकशी करा म्हणून शिक्षणाधिकारी साहेबाकडं आदेश आलेला आहे सहा महिने उलटले तरी अजून काही आदेश म्हणजे त्याच्यावर चर्चा न झाली आहे आणि काही कारवाई सुद्धा झालेली नाही आहे वीस हजारची घटना ही पहिली नसावी यापूर्वी अनेक वेळा त्यांनी घेतलेले आहेत पण हा एकटा अधिकारी सापडला चर्चा होती माझं म्हणणं आहे की सगळ्याच प्रकरणावरती व्हिजिलन्स नावाचा प्रकार पाहिजे ह्या गेटवरती रजिस्टर ठेवावं येणारा माणूस कशासाठी येतो आलेल्या माणसाचं काम झालं की नाही हे बघण्यासाठी एक वेगळी यंत्रणा प्रशासनात असली पाहिजे तरच असले प्रकार बंद होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट